नमस्कार शेतकरी मित्रांनो तसेच सर्व शेतकरी बांधवाचे सर्वात प्रथम मी गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आणि मित्रांनो आज आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत फळपीक विमा योजनेबाबत माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा मित्रांनो प्रधानमंत्री फसल बिमा अंतर्गत पुनरचित हवामान आधारित फळपिका योजना राज्यातील जिल्हा समूह क्रमांक दोनमध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून बारा जून दोन हजार वीस रोजी हा जी आर म्हणजेच शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो या शासन निर्णयाचा प्रस्तावना असा आहे की कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये पिकांचा प्रमुख सहभाग आहे पिकांचे बाजार मूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल त्यासाठी राज्यात प्राधान्याने सदरची योजना राबविण्यात येत आहे विविध हवामान धोक्यामुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळवण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबविणे शासनाच्या विचारधीन होते पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहारामध्ये संत्रा मोसंबी डाळिंब चिकू पेरू व लिंबू या सहा फळपिकांसाठी अठरा जिल्ह्यामध्ये तसेच आंबिया बहारामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष व प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी या आठ फळपिकांसाठी तेवीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्यासाठी उप उक्त संदर्भ आठ अनन्य मान्यता देण्यात आली आहे तसेच जिल्हा समूह क्रमांक दोनमधील उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये मृग व आंबिया बहारामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून योजना राबविण्यात प्रस्तावित आहेत मित्रांनो फक्त आंबिया बहारामध्येच संत्रा मोसंबी काजू डाळींब आंबा केळी द्राक्ष आणि स्ट्रॉबेरी या आठ फळ पिकांसाठी तेवीस जिल्ह्यामध्ये ही मान्यता दिलेली आहे आणि मित्रांनो जिल्हा समूह क्रमांक दोन म्हणजे आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत की सात जिल्हे आहेत आणि जिल्हा समूह क्रमांक एक पाहायचा जर असेल आपल्याला तर पाच जून दोन हजार वीस रोजीचा जी आर तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो या संदर्भात शासनाने आपण आता पाहणार आहोत प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन दोन हजार एकवीस ते दोन हजार एकवीस आणि सन दोन हजार एकवीस ते सन दोन हजार बावीस व सन दोन हजार बावीस ते सन दोन हजार तेवीस या तीन वर्षासाठी जिल्हा समूह क्रमांक दोन म्हणजेच बीड औरंगाबाद अकोला सांगली वर्धा ठाणे आणि हिंगोली या सातच जिल्ह्यांमध्ये बहारामध्ये संत्रा मोसंबी डाळिंब चिकू पेरू व लिंबू या सहा फळपिकांसाठी व आंबिया बहारामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी व द्राक्ष या सात फळपिकांसाठी लागू या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे सदर योजना सन दोन हजार वीस ते सन दोन हजार एकवीस आणि सन दोन हजार एकवीस ते सन दोन हजार बावीस व सन दोन हजार बावीस ते सन दोन हजार तेवीस या तीन वर्षामध्ये सहपत्र एकमध्ये नमूद केलेल्या जिल्ह्यामधील आणि सात जिल्ह्यामधील तालुक्यासहित महसूल मंडळात हवामान धोक्यानुसार या शासन निर्णयाचा लागू करण्यात येत आहे आणि मित्रांनो या सात जिल्ह्यासाठी जी विमा कंपनी असणार आहे भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड आणि यांचा ऑफिस आहे मुंबईमध्ये आणि मित्रांनो दूरध्वनी क्रमांकसुद्धा येथे नमूद केलेलं आहे अठरा डबल झिरो अकरा पासष्ट पंधरा आणि मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आपल्याला तर त्यासाठी जी अंतिम मुदत आहे ती आपण पुढीलप्रमाणे पाहूया केवळ सात मृग मृगबहारामधील संत्रा मोसंबी व लिंबू या फळपिकांसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत सन दोन हजार वीस या वर्षासाठी दिनांक चोवीस जून दोन हजार वीस राहील तथापि सन दोन हजार एकवीस व सन दोन हजार बावीस या वर्षासाठी संत्रा मोसंबी व लिंबू या फळपिकांची अंतिम तारीख ही चौदा जून असणार आहे सदर शासन निर्णय दिनांक चार पाच दोन हजार वीस व चार सहा दोन हजार वीस रोजी झालेल्या राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या सभेत दिलेल्या मंजुरीनुसार आहे आणि मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर चोवीस जूनच्या आधी अर्ज दाखल करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो अशा शासकीय माहिती व शासकीय योजनेसाठी गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला फळ पीक जो शेतकरी घेत असेल त्यांना शेअर करा